लहानाले पोरं पटकन बेटे बेटे सावधान. हा आणि जोरात उत्तर द्या. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, सगळ्या त्या सस्पीडमध्ये कोण बोलती? मम्मी करायच. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा करेल. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा करेल. आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी करेल. आपली मम्मी आपला पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरतो? वाघाला नाही, मम्मीला. करेल. बोला लाल आले पोरं पटकन बेटे बेटे सावधान. पुरीने बोलायचं नाही आता, फक्त पोरं बोलणार आता. या वर्षी तक आलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा पटकन सांगा. या वर्षाचा नवा भारत गेल्या वर्षात आहे, तानाजी आत्ताच आहे. करेक्ट भारत. हा पुढचं बोला पटकन. या वर्षाचा दोन वर्षात गालेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. करेक्ट. जोरात सांगा. सैराट मधलं सगळ्यात फोकट गाणं झिंगाट. करेक्ट. या दोन चार महिन्यात गालेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुन तुझं माझ्यावर. मला आमदार झाल्यासारखं देश विकासाच्या दिशेने आहे. हा पुढचा प्रश्न पूर्ण एकदम जोरात. एवढ्या घाबरायचं नाही. आठवीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे का? जोरात बोला, बरोबर आहे का? त्याला गरज आहे का मोबाईलची? त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप करायच. मग आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे आपला? हा चार गुरुवारचा प्रसाद आहे. सावध व्हा. पुन्हा एकदा सगळ्या सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि कीर्तनातल्या मेन मुद्द्याला सुरुवात. जन्माला आले, मोठे झाले, पण तीन गोष्टी ऐका परत. प्रारब्ध तर पाहिजे, प्रयत्न तर पाहिजे, आणि आशीर्वादही पाहिजे. आता तीन वाक्य परत सांगतो. तुमचा जन्म जिथं होणार तिथं होणार, तुमचं मरण जेव्हा येणार तेव्हाच येणार, आणि तुमचं लग्न जिच्याशी होणार तिच्याशीच होणार. कोणाशी लग्न होणार नाही. ज्यांनी बळच लग्न केले मोकळे झाले. कारण पूर्वी असा नियम होता महिला मंडळ, मुलीचं लग्न बाप जमवायचा. एक 10 वर्षापूर्वी असा नियम होता, मुलीचं लग्न बापानं जमवायचं, आणि ज्या घरात बाप देईल त्या घरात मुलीनं नांदायचं. आता तो नियम बदललं. आता बापालाच माहीत नाही झालं गुड्डीचं लग्न कधी झालं. युट्यूबला कळणार गुड्डी गेली का काय. आता काय नाही महाराज, पाया पडून सांगतो. माऊलीनं मोवी लिहिली, अगा स्वधर्म जरी लोपला सर्व सुखाचा थारा मोडीला, दीपा सवे हरपला प्रकाश. काही नाही राहिलं महाराज. आता फक्त यातल्या 25 बाया कीर्तनात असं बसले. आता का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी आज बोलत नाहीत? आत्ता लबाड बोलायचं नाही. मला नाव सांगायला नका. नाते संपून गेले, नाते संपून गेले. लग्नात सुद्धा भाषेच्या मागे उभा राहणारा सक्का मामा राहिला नाही. आता एक नवीन औलादीचा मामा तयार झाला आहे आपल्याकडं, गुरु मामा. कुठून पैदा झाली का तुझ्या औलाद? असा कपडे काढून हल्ला पाहिजे गुरु मामा. अरे भाऊ गरीब आहे, ए भाऊ गरीब आहे, भाऊ गरीब आहे. त्याचा शर्ट फाटलाय फाटू द्या, त्याचं बनियन मनालाही म्हणू द्या, पण नाते रक्ताचे शोभतात हे देणार ठेवा. पैशाच्या घमेंडीमध्ये तुम्ही रक्ताचे नाते तोडू नका. पैसा सकाळी असेल दुपारी नसेल, 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुपुटा आणतो. भाऊ गरीब असू द्या ना, काय फरक पडला. बनियन मला त्याचं म्हणू द्या, शर्ट फाटला त्याचा फाटू द्या, पण त्याच्या अंतकरणाच्या प्रेमाची किंमत तुम्ही पैशात करू शकत नाही. पुरुष मंडळीला सांगून ठेवतो, तुम्ही कुणाशी दुश्मनी करा, कुणाशी दुश्मनी करा, सख्या भावाशी दुश्मनी करू नका. त्याच्याशी पटत नाही तर त्याच्या घरात जाऊ नका, त्याच्याशी बोलू नका. पण उद्या तुमच्या प्रसंग आल्यावर भाऊचे हे विसरू नका. हे मित्र मित्र फक्त तुम्हाला केळन सफरचंद घेऊन येतील, पण 500 रुपयाची नोट घेऊन येणारा भाऊ आहे. जरा कीर्तन हे इंद्रिकाचं कीर्तन आहे मारा. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य आहे. मी मरल ना मारा, म्हणजे मरणार नाही मी 5-25 वर्ष. मी मेलो तरी तुम्हाला आपली रोज आठवण येईल. हा माणूस काय म्हणत होता, नाते तोडू नका. काही जगात राहिलं नाही खरं मारा. या जगाची व्याख्या महाराज स्वतःची भाषण तुकोबरायने लिहिली हो. तुकाराम महाराज म्हणले, माझ्या जीवनात मला स्वतःचा अनुभव आला. अरे माझ्या जीवनामध्ये माझ्या जवळ कुणी राहिलं नाही, तर तुम्ही जगाचा का अभ्यास करता? जन हे सुखाचे दिल्या काय माझा अनुभव आहे महाराज. सकाळची वेळ होती तुळशीच्या वट्यावर जवळ भजन चालू होतं. सकाळची वेळ होती तुळशीच्या वट्यावर भजन चालू होतं, आणि आईसाहेब भांडे घासत होत्या. आणि गावातली 2-3 माणसं आली, आणि त्यांनी घरातले भांडे भरायला सुरुवात केली. घरावर जप्ती आली, घरातले भांडे मोठाले सगळे बाहेर काढले. आईसाहेब रडायला लागल्या, आणि आईसाहेबांनी सांगितलं आपले भांडे भरले. तुकाराम महाराज म्हटले, भांड्यांमध्ये शिजवायलाच काही नाही, ते नेल्याने फरक काय पडला. सगळे भांडे नेले घरात, एक माठ शिल्लक राहिला महाराज. आणि जेकुलता एक पोरगा तुकाबा राहायचा आजारी पडला, आणि त्या पोराने बापाच्या भांडीवर डोकं ठेवून पाणी मागितलं. तुकाबा राहायच्या घरात पाणी नव्हतं महाराज.
आई साहेबांनी माठ हातात घेतला आणि एक माठ भरून आणायला टपाटपा आई साहेब गेल्या पोरग बाप्पाच्या भांडीवर होतं. माझ्या मुलाला मरताना पाणी मिळावं म्हणून आईनं दुष्काळ पडेला असल्यामुळे अर्धा टोप अर्धा माठ पाणी मिळालं. आमच्या आई साहेब जोरात निघल्या आणि येताना ठेच लागला. माठ खाली पडला, माठ फुटून गेला, माठातलं पाणी जमिनीत जिरलं आणि तुकोबा राहायचं पोरग बाप्पाच्या भांडीवर पाणी करता करता गेलं महाराज. पण 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा. बंबाजीने मला मारलं तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी नाही आलं. रामेश्वराने मला मारलं, माझा खाता पाण्यात टाकलं, माझ्या डोळ्यात पाणी नाही आलं. देवा माझी बायको गेली, माझं पोरग गेलं, माझा भाऊ गेला, मला आई गेली, मला बाप गेला, मला वाईट वाटलं नाही. पण 13 दिवस खडकावर बसून मी भजन केलं आणि तुम्ही 13 दिवस पाण्यात उभे राहिले एवढंच वाईट वाटलं. काय विचार आहे, एवढं वाईट वाटलं आणि प्रार्थना सुरू केली श्री अनंता मधु सुधना. हो पद्मनाभा नारायण देवा. बस आता एकच इच्छा आहे, आता दिसू नये जना ऐसे करी नारायण. नारायण जन्म झाला आणि प्रारब्ध 10 वर्षापूर्वी महिला मंडळ मुलीचं लग्न झालं आणि पुरगी जर नवऱ्याच्या घरी चालली तर पुरीची आई सांगत होती पोटभर खायचं आणि कष्ट करायचे. आज डायरेक्ट पुरीची आई सांगती या 5-6 वर्षापासून एखादा महिना बघ, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, विषय मिटला, आपण पाहुण्याला टपरी टाकून देऊ. पण तो कष्ट करायची नाही. आता लबाड बोलू नये लक्ष्मी, याची वेळ आहे, तृतीय आहे आज. 80% पुरीच्या संसाराचं वाटुळं त्यांच्या आह्याने केलं, ध्यानात ठेवा. एक वाक्य सांगा, आपल्या घरात काय भाजी होणार आहे या आपल्या अगोदर आपल्या सासूला माहिती आहे. सारखी फोन करीत असती पुरीला, सारखी फोन. तुला काम नाही का काही? कोणती कीर्तनात बसलेली बाई आहे तुझा, तुझ्या पुरीचा 8 दिवस फोन नाही असं बोटवर कर बरं. मी सत्कार करतो तुझा, जाऊ दे आजचं पाकिट देतो तुला, कर बरं. काही काम नाही का तुला काही? ज्याचं त्याचं प्रारब्ध जो तो भोगील ना, तुम्हाला दुसऱ्याचं घर बिघडवायचं काय काम आहे? काय काम आहे? काय बोलत असते तू पुरीवर फोनवर रोज? काय बोलती फुरीशी रोज? दुसऱ्याच्या घराचं प्रारब्ध बदलाव निघाले का तुम्ही? अरे ज्याच्या मुलीनं कधी जमिनीवर पाय ठेवला ना तर त्याची मुलगी वणकलं वळकली नसून बापासवर वनवासाला निघली. जनक शब्द राजा बोला नाही हा? काय जनकाची पुरगी तुम्ही, तुझ्या पुरी इतकी होती काय? काय तुझ्या पुरीकडे अक्कल? फक्त खरीची आई मिली? आपल्या पुरीवर लय प्रेम येते, लग्न करून द्यायची काय गरज आहे? काय गरज काय? जावयानं आपलं ऐकलं पाहिजे, त्याचे आईबाप मेलेच पाहिजे, त्याचा बाप मेला पाहिजे, चकीमाई एकटीच पाहिजे, ती सुखात पाहिजे, पाहुण्यानं भांडी भांडे घासले पाहिजे आणि हिनं मालिका पाहिली पाहिजे, एवढे स्वप्न करण्यापेक्षा लग्न करायचं काय गरज? काय गरज? जावयानं भांडे घासले पाहिजे, त्याची आई वाघ नवडून नेली पाहिजे, त्याचा बाप तर सण खाला पाहिजे, हा माई ढकी एकटी राहिली पाहिजे, तिच्या कमरेला कपाटात त्याच्या आल्या पाहिजे, तो खिलाडी तिच्या पुढं पुढं करणारा असला पाहिजे, एवढे स्वप्न पाहिजे पेक्षा करायची काय गरज? त्याने त्याच्या ईश्वरासारखे आई बाप सोडायचे, तुमच्या शेमड्यापुरीचा ऐकायचा हा कोणता नियम? हा नियम कोणता? अय त्या बिचाऱ्यानं आयुष्यभर हाताला घड्याळ घातलं नाही का, पायाला चप्पल घातली नाही, त्या बापाला म्हातारपणाला तुमच्या पुरीनं अपमान द्यायचा, या बिचारीने 3 रंगाचं लुगडं नेसायचं, रात्रीचं कालवण गरम करायचं आणि सासू सासरीचे तुमच्या पुरीने छेड करायचे, तुम्ही फोनवर गप्पा काढून हसायचं, कोणता नियम हा? जरा डोक्याला ताण द्या बरं, कोणता ताण? त्या बिचारीनं 3-3 रंगाचं लुगडं नेसायचं, रात्रीचं कालवण सकाळी गरम करायचं आणि तिने मुलं बाळा मोठी करायची, तुम्ही तिचा पोरगा तिच्यापासून तोडायचा, कोणता नियम आहे हा? कोणता नियम आहे? त्या बिचाऱ्यानं 12-12 तास भाताची लागवड करायची, तर 15 वर्षापूर्वी भाताची लागवड करायची, तर बिचाऱ्याचे पाय सडले गाळामध्ये, दादा आई मशिवाळायची मशिवाळायची, येताना लाकडाच्या गोळ्या घेऊन यायची, घर गळायला लागलं तर बिचारी चुली पुढे मांडी घालून बसायची, उपाशी झोपायची, त्यावेळेस तुम्हाला समजलं नाही का? एक वाक्य सांगून ठेवतो, जेव्हा आपण गरीब असतो तेव्हा आपल्याला दुश्मन नसतो, जेव्हा आपण श्रीमंत होतो तेव्हा दुश्मन तयार होतो. जोपर्यंत तुकोबाराकडे सावकारी होती तोपर्यंत कोणी तयार झालं नाही, संसाराची राख रांगोळी झाली आणि पांडुरंग प्रसन्न झाला, तिथून पुढे खरी दुश्मन तयार झाली. तुमच्या अंगाला कपडे चांगले नाही तर तुम्हाला लोक दुश्मन नाही, तुमच्या हातात घड्याळ नाही, तुमच्या अंगात तुमच्या हातात 7,000 रुपयाचा मोबाईल नाही, तुमच्या खिशात पैसे नाही, तुम्हाला जमीन जमला नाही, तोपर्यंत तुमची काळजी कोणी करायला मोकळं नाही. ज्या दिवशी तुमच्याकडे संपत्ती येईल त्या दिवशी तुमचे दुश्मन तयार झाले. आज आमची आई 3 रंगाचं लुगडं नेसली खूप पशी राहिली, तेव्हा तुमची पोरगी कुठे गेलती? कुठे गेलती तुमची पोरगी? जर आजपासून महिला मंडळ पुरीच्या घरी डोकं लावलं तू, तुला सांगून ठेवतो तू कशावर राहिले, पुढच्या भंडाऱ्याला राहू शकत नाही. हा तुम्हाला विनोद वाटला? हा तुम्हाला विनोद वाटला? कोण कोणाचं प्रारब्ध असेल? अरे स्वतःच्या मुलीच्या पायात चप्पल नव्हती घालायला ताशा होत्या, पण स्वतःची पोरगी वनवासाला निघली तर जनक शब्द बोलला नाही. अरे आताचा जनक असता रामाचं कान फाट फोडून टाकलं असतं, मला सभावला घटस्फोट घे पुरीला दुसरा राम, तू काय पागल आहे का? पण जनक राजा एकही शब्द का बोलला नाही ऐका, माझ्या मुलीच्या कपाळावर जे सटवीनं लिहिलंय ते मीच काय, माझा बाप सुद्धा चुकू शकत नाही. जाऊ द्या माझी मुलगी वनवासाला गेली तर, यदा कदाचित माझ्या मुलीनं वनवास काढला आणि ती जर अमर झाली मग, आणि अमर झालीच काय तुमच्या पुरीनं नवऱ्याच्या घरी, काय तुमच्या पुरीनं नवऱ्याच्या घरी कष्ट केल्यानं फरक पडला? त्याला कौलाच्या घरी म्हणून पुरगी द्यायची नाही, त्याला नोकरी नाही म्हणून घर पुरगी द्यायची नाही. बरं पुरी इतक्या बिंडोक झाल्या 2-4 वर्षात, चांगल्या पोरानं प्रेमच करीन पुरगी,
हुशार पोराच्या पोर प्रेमच करेन, एकदम भंगरी पोराच्या नादी लागत ती पोरगी. त्याच्या पगलात उशी द्या, वन साईड भांग, अंडर पॅन लावा, आणि तूच माझी जान आहे, कान फडफड. फक्त त्याला मोटरसायकल आहे, खिशात पैसे. तुम्ही ए ज्ञानाला किंमत देत जा, संपत्तीला किंमत नका देऊ. आणि मग फापलायचे पैसे संपले म्हणजे मग त्या पुरीनं येडेवाणी वागायचं, तो मला धोका बसला, मला धोका बसला, मला धोका बसला. तुला कळत नव्हतं का अगोदर? आणि मग त्या पुरीने पेपरला बातम्या द्यायच्या, चॅनलला बातम्या द्यायच्या, माझ्यावर व्य लग्नाचे आमिष दाखवले मला. हे वाक्य कोणाचं आहे? पुरीचं, पुरीचं वाक्य. तुला कळत नव्हतं का? टोणगी तू बारीक आहे का 15 वर्षाची? तुला समजत नाही का? ए यालफटा. त्यानं दिलेला मोबाईल तुला गोड लागला, त्यानं रिचार्ज मारलेलं गोड लागलं, त्याच्या गाडीवर थोबड बांधून निघायला गोड लागलं, त्यानं पैसे दिले तर गोड लागले ना, आता भुकती परत म्हणजे मला त्यांना आम्ही दाखवलं. लाज नाही वाटली का काही? थोबाड फोडून टाकली पाहिजे पुरींचे, याडपट नाही तर. आणि याला सगळ्याला खतपाणी तिच्या आईचंही माहीत नाही का? तिच्या आईला आपल्या पुरीच्या मोबाईलमध्ये 1000 रुपये बॅलन्स आला आहे, आपल्या मुलीच्या पर्समध्ये 5000 मोबाईल आहे, आपल्या मुलीच्या पर्समध्ये 500 नोटा आहे, आपल्या मुलीच्या पर्समध्ये ब्युटी पार्लरचा अक्क सामान आहे, आपली पुरगी रविवारी शाळेत जाते, 5 कॉलेज सुटत आहे, पुरगी 8 घरी येते, तिची आई कुठं कुंभ मेळायला गेली का? पुरगी पळून गेल्या आई म्हणते मला अंदाज आलता, तू काय जपायला बसली होती का? सांगा विनोद का? आपली पुरगी कॉलेजला जाते, तिचा 8 दिवस झाले, 5 पंच नाही, जरा निवांत बसा, आपल्या मुलीचे मोबाईल उसका, आता घरी गेलो तर जेवण करून जा, आणि घरी गेल्यावर 1-10 मिनटं फॅन लावून बसा फ्रीजवर सोफा सेटवर. आणि मी काय बोलतो ऐकलं, मुंग्या येतील जरा. ए जरा पुरीला जवळ घ्या, जरा मुलीच्या वर्गातल्या वह्या उचका, जरा वह्या उचका, शेवटच्या पानावर काय पॉवरफुल ग्रह पाठी वाचा, ते वाचल्यावर तुला सुद्धा वाटेल मी कॉलेजला जावा का काय, वाच. जर आपल्या मुलीच्या मोबाईलमधले मेसेज वाचा, काय पॉवरफुल मेसेज आहे, मुलीचा मोबाईल चेक करा, 3-3 सिम आहेत त्याच्यात, तुम्हाला एकच नंबर माहिती आहे, बॅलन्स चेक करा. आपण पुरीला 100 रुपये दिले, त्याच्यात 500 रुपये आलेत, कुठं आहे आपण कुठं आहे? आपली पुरगी रविवारी शाळेत जाते, बिगर दप्तराची शाळा भरते, त्याला चौकशी करा. मुलीच्या मोबाईलमधले रिंगटोन बघा, मेसेज वाचा, सिम चेक करा, त्याच्यात 1000 आले कुठून? 100 ला 500, ही स्कीम कोणती आहे? ही 1 GB आहे का, 2 GB आहे का, 4 GB आहे, जरा बघा. भूगोलाचा पेपर सुटला, पृथ्वीच फिरली. आता हसाल रे, आता हसाल तुम्ही, मला तुम्हाला जेवढ्या शिव्या द्यायच्या तेवढ्या द्या, पण एक दिवस तुम्हाला ह्याच वाक्याची आठवण येईल. आता नाही, आता तुम्हाला वाईट वाटेल, मला डायरेक्ट बोलतो, आता तुम्ही मला घोडा लावा, मागं पुढं तोंडावं लावा, पण हे सत्तेचे काय मत आहे तुमचं? एक तळकळीनं वाक्य सांगतो महिला मंडळ, मुलगी मला आहे, 100% पुरी इंद्रीकरला शिवाय देत्या का? बा इंद्रीकर आम्हाला केसांवरून लय बोलतो, कपड्यांवरून लय बोलतो, आम्ही कुणाचाही हात धरून जाऊ त्याच्या काय बापाचं जातं? आम्ही कुणावरही प्रेम करू त्याच्या काय बापात जातं? माझ्या बापात माझ्या बापाचं नाही जात काही, पण मी एका मुलीचा बाप आहे. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. बापाचं हृदय मुलीसाठी काय असतं हे कादंबरी करून आणि पुस्तक काढून नाही करणार, त्याला बापाचं हृदय लागतं तुमचं. काय जा पळून पोरू ना तुम्ही, आज जा कीर्तन संपल्यावर मेसेज टाकान जा, कारण मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत नाही, तुम्हाला जी झक मारायची ती तुम्ही मारणार, कारण किती मी बोललो तरी तुम्हाला त्याची लाज. जा, पण तळतळीने एक वाक्य सांगतो पुरुष मंडळी, जा पुरीनो जा, तुम्ही आज जा, मेसेज टाका, कीर्तन संपल्यावर जा. फक्त फक्त हा बिचारा शेतकरी वर्ग आहे ना, यांच्या मुलासारखा आहे मी, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, जा. आयुष्यामध्ये तुमच्या बापाने असं कोणतं पाप केलं होतं का तुम्ही त्या बापाला समाजामध्ये खाली पाडायला एवढं उत्तर द्या, जा. पाप सगळ्यात सांगा त्याचं पाप, त्यानं आयुष्यभर हाताला घड्याळ घातलं नाही, हे त्याचं पाप आहे. मुलीची प्रयोगवळी आणायची तर त्यानं बाजार कमी आणला, हे त्याचं पाप आहे का? तुमचा जन्म नव्हता झाला पुरीनो जन्म. अरे तुमचा जन्म नव्हता झाला तर तुमचा बाप 12 म्हशीवळीत होता, आणि भाताची लागवड करून पोट भरायचा, तर तुमची आईनं डोक्यावर दगड पाहिली आणि पायानं गाळ केला गाळ, आणि दोघांनी घर बांधलं. पुरीनो तुमचा जन्म झाला ना, तर तुमचा बाप 15 मिनिटं एकटा हसत होता. तो का असत होता माहितीये तुम्हाला? त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं, तुला जर मुलगी झाली तर तू नशिबवान असेल. त्याला मुलगी झाल्याचा आनंद नाही झाला, आई बापानं दिलेल्या आशीर्वादाचा आनंद झाला.
पूर्ण तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, अशा इतक्याच होत्या पूर्ण तुम्ही, इतक्या इतक्याच होत्या पूर्ण. तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची ना, तर कशी घालायची माहिती आहे तुम्हाला? कशी घालायची माहिती आहे पूर्ण? तुमची आई तुम्हाला पालथं सोपवायची, डोकं खाली करायची, पाट वर करायची, आणि तुमची आई बादवीनं पाणी तुमच्या अंगावर ओतायची. हा पहाडासारखा बाप तुमच्या बायकोच्या हातात, आईच्या हातातला तांब्या घ्यायचा आणि तुमच्या अंगावर पाणी ओतायचा. तुमची आई तुम्हाला चुळून मस्त आंघोळ घालायची, फडक्यात गुंडाळायची आणि झोपायला द्यायची झोळीत. तर तुमचा बाप झोळीच्या दोऱ्या ओढत होता आणि तुमची आई भाकरी करीत होती. पण भाकरी करताना गप्पा मारायच्या नाही का? झोळीतली पोरगी उठेल आणि तिची झोप मोडेल, दोघांनी गप्प बसून जेवायचं. तुम्ही बोलायला लागलेला पोरीनं तर तुमचा बाप बोबडा बोलायचा, तुम्ही चालायला लागलेला पोरीनं तर तुमचा बाप वाकून चालायचा, आणि पोरीनं तुम्ही रडायला लागले तर तुमचा पाण्यासारखा बाप महाराज गुडघ्या खाली टेकवायचा, गुडघे आणि हात खाली टेकून घरात घोडा घोडा व्हायचा, घोडा घोडा, आणि तुम्हाला पाठीवर बसवायचा आणि तुमचे पाय त्याच्या पोटाला लागले की तोवर हसायचा. 10वीचं टाइम टेबल लागलं ना पुरीनं तुमचं, 3 तारखेला पेपर आहे मार्चला, तर पुरीनं तुमचा बाप रोज तुम्हाला उठून पेपरला घेऊन जायचा आणि शाळा सुटेपर्यंत शाळेपुढे बसून राहायचा, आणि पेपर सुटला का घरी घेऊन यायचा. तुमचं लग्न जमलं ना पुरीनं तर तुमचा बाप उशीमध्ये मुंडकं गुंतून अख्ख्या रात रडत होता. पुरीनं त्याला पैसे गेल्याचं कर्ज नव्हतं, त्याला पैसे गेल्याचं दुःख नव्हतं. मी 20 वर्ष सांभाळलेली माझी मुलगी एका तासात जाईल म्हणून त्याला दुःख वाटत होतं. पुरीनं तुम्हाला ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर करा, ज्याच्याबरोबर तुम्हाला झक मारायची त्याच्याबरोबर मारा, ज्याच्याबरोबर तुम्हाला पळून जायचं त्याच्याबरोबर जा. पण आज एक वाक्य घरी गेल्यावर सांगतो, फक्त आता घरी गेल्यावर तुमच्या बापाला सांगून टाका की माझं ह्या मुलावर प्रेम आहे, आम्ही 9वीपासून झक मारतोय. तुम्ही सांगून टाका, स्पष्ट सांगून टाका, मी त्याच्याशिवाय राहू शकणार नाही. तो 5 लाख रुपये घालून तुमचं लग्न करेल, पण पाया पडतो साई भंडारीच्या कीर्तनात, त्याची इज्जत वाचवा, त्याची इज्जत वाचवा. त्याचा शर्ज फाटला ना फाटू द्या, दाढी वाढली ना कुशाल वाढू द्या, फक्त तो गल्लीनं चालला ना असा मस्त वर मान काढून चालला पाहिजे. त्याच्या घरात गरिबी असल्याचा फरक नाही, आणि एवढं काम करा आता सांगून टाका घरी गेल्या गेल्या आजच. बापाला जवळ घ्या, पप्पा आम्ही 9वीपासून कॉन्टॅक्टमध्ये, हे मोबाईल विबाईल सगळं त्याच आहे, इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकती, अगर वो नहा मिला तो मेरे रेलवे के नीचे सो जाऊंगी, इश्क ही मेरी जिंदगी है. साउंड लगा आपलं कीर्तन ऐकलं सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला काय बधीर होतो तो बधीर. एकनाथ महाराज जन्माला आले इथं आपण 30 मिनिटापूर्वी होतो, मी कुठे जाऊ द्या रातभर येळभर, आणि स्वप्न पडलं उद्या देवगिरीच्या रस्त्याने या. जनार्दन स्वामी स्वप्नात आले, एकनाथ महाराज देवगिरीच्या रस्त्याने गेले, जनार्दन स्वामींनी डोक्यावर हात ठेवला, पण परिणाम काय झाला नीट ऐका महाराज. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा तसा, झालो सन्मुख तो कैसा, आजी भिटले माझे पडे, बहुत जन्माचे सकळे, भाग्याचा उदय, उदय भाग्य झालं, भाग्य उदयाला आलं. जनार्दन स्वामी भेटले, जनार्दन स्वामींनी मंत्र दिला, पण तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पहावे पुराणे विचार म्हणे. तो काही काळ गेला आणि एक दिवस जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना बोलवलं. एकनाथ महाराज गेले तर जनार्दन स्वामी, ए जनार्दन स्वामी आणि दत्त महाराज गप्पा मारित होते, आणि गप्पा मारत असताना एकनाथ महाराज झाडाच्या आड लपून राहिले, तर जनार्दन स्वामींनी दत्त महाराजांनी जनार्दन स्वामीला फुलवलं. जनार्दन स्वामींनी कुत्रीचं काढलं दूध खापरामध्ये घेतलं आणि ज्वारीची भाकर त्याच्यात चुरली, आणि दत्त महाराजांनी जनार्दन स्वामींनी कुत्रीची भाकर खाली. एकनाथ महाराज म्हणले आपला गुरु करायला चुकीचा नंबर लागला, आपला गुरु तर काही खातो, इथं काम अनुभव बाबा सांगायची पाहिजे आली का माहिती का? नाम घेतलं होतं पण हृदयात फिट नव्हतं, नाम घ्यावं पण पुढं असावं फिट हृदयात. मग जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना खुण